नमस्कार नमस्कार नमस्कार, तुफान आलयामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. दोस्तो, सध्या महाराष्ट्रात सत्यमेव जयते फार्मर कपचं तुफान घोंगावत आहे. शेतकऱ्यांच्या एकत्र येण्याचं, खांद्याला खांदा लावून एकमेकांसोबत काम करत एकमेकांचा आधार बनण्याचं, विज्ञानाची निसर्गाची कास धरत नवनवीन गोष्टी शिकून घेत तंत्रशुद्ध अशी गटशेती करण्याचं हे तुफान आहे. आणि या तुफानावर स्वार होत इकडून तिकडे हिंडतायत अनेक अफलातून गोष्टी. काही काही गोष्टी तर अशा असतात ना की कधी कधी काय बोलावं हे कळत नाही. त्यामुळे मी थांबतो, आपण बघूया. कारंजा लाड तालुक्यातला विजयपथ शेतकरी गट मागील वर्षी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आमच्या गटानं काम केलं आणि म्हणूनच तालुका स्तरावरील प्रथम पारितोषिक सुद्धा आमच्या गटाने प्राप्त केलं होतं. तालुका स्तरीय विजेता गट आहे विजयपथ सोयाबीन उत्पादक शेतकरी गट जयपूर. तालुका स्तरीय बक्षीस जिंकत गटानं आपलं नाव तर सार्थ केलंच, शिवाय एक गट म्हणून माणसं घट्ट जोडलीही गेली. एकमेकांच्या विचाराची जेव्हा देवाणघेवाण झाली तर निश्चितपणे आमचे विचारसुद्धा एकमेकांशी जुळले. त्यामुळे आमचा एकमेकांबद्दल जिव्हाळाही खूप वाढला आणि कोणत्याही सदस्याच्या घरी कोणताही प्रसंग असो, मग तो सुखाचा असेल किंवा दुखाचा असेल, तर सर्व सभासद त्या ठिकाणी धावून जातात. मग यंदा 2023 मोठ्या उत्साहाने गट फार्मर कपमध्ये उतरला. पण हंगामाच्या सुरुवातीलाच एक अशी घटना घडली ज्याने गटाची खऱ्या अर्थानं परीक्षा घेतली. आमच्या गटाचे सभासद स्वप्नील काळे यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यामुळे स्वप्नीलला एक खूप मोठा धक्का हा होता आणि याच्यातून तो सावरेल की नाही अशी सुद्धा शंका अनेकांना वाटत होती. परिस्थिती नाजूक होती आणि पाऊसही वैऱ्यासारखा कोसळत होता. पाऊस असल्या कारणानं सगळे अडचणीत आले होते. सगळ्यांना वाटत होतं कसं करा काय. स्वप्नील पण टेन्शनमध्ये आला होता. मैत झाली बाबाची 9 रात्री. मैतीच्या वेळेस तर खूप प्रॉब्लेम चालू होता. पाऊस चालू होता आणि काय ते पाणी काय, आता ते विचार पडला होता कशी मैत करावं. पण या बिकट परिस्थितीत गट एकत्र आला आणि स्वप्नीलसाठी एक मजबूत छत्र बनला. मित्र म्हणे काहीच टेन्शन न घेऊ म्हणे काय करायचं आम्ही इकडे पाहतो म्हणे. सगळे ट्रॅक्टर आमच्या शेळमध्ये गेले, मशानभूमीमध्ये गेले. सगळ्यांनी ट्रॅक्टर असे दूर दूर उभे करून ठेवले. सगळ्यांनी वरून झाकून ताळपत्रीन टाकून ठेवून दिले जेणेकरून आपले पाहुणे किती काही जरी आले तेवढे पाहुणे बसले पाहिजे. गटाची ताकद त्या दिवशी अशी कळली का एकजुटीनं गट आहे बा आपला. एवढ्यावरच न थांबता गटाने आणखी एक अशी गोष्ट केली की जी केवळ अशक्य वाटावी. जेव्हा केसदान करण्याचा विषय सगळ्यांसमक्ष आला, आम्ही आपसात एकमेकांशी चर्चा केली आणि आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली की आपण जर या कौटुंबिक विधीमध्ये जर आपण सहभागी होऊ शकलो तर याच्यामुळे स्वप्नीलला खूप मोठा धीर मिळेल, खूप मोठा आधार मिळेल आणि त्याची हिंमतसुद्धा वाढेल. आणि सर्व सभासदांनी या गोष्टीला होकार दिला आणि क्षणाचाही विलंब न करता एक एक करून 10 सभासदांनी आपले केशदान त्या ठिकाणी केले. आणि हे पाहून स्वप्नीलच्या मनात खूप मोठा आदर गटाविषयी निर्माण झाला आणि त्याची हिंमतसुद्धा खूप वाढली. मुंडन करण्याचं कारण हेच की त्याच्या दुःखात आम्ही पण सामील हो. पित्याचं छत्र जरी हरवलं तरी गटाच्या या नव्या कुटुंबाच्या रूपात एक आभाळ एवढं छत्र स्वप्नीलला मिळालं. मग स्वप्नीलने सुद्धा आपल्या शेतकरी वडिलांना अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली देण्याचा निर्णय घेतला. एक दिवस मीटिंग घेतली गटाची, 13 केली आपण कमी बजेटात केली म्हटलं. आता जे उरलेले पैसे आहेत म्हटलं माझे, जे समजा मला लागत होते 25-30-40 हजार जे काय लागत होते म्हटलं, तेवढ्यात मी एक निर्णय घेतला म्हटलं बघ गटासाठी. म्हणजे काय घेतला तो निर्णय. स्वप्नीलने विचार केला आणि आमच्या समोर एक विषय मांडला की माझ्या वडिलांचा खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देण्याकरिता या दोन्ही गटांना लागणारे फेरोमॅन ट्रॅप असतील, चिकट सापळे असतील, लिवर असतील, ह्या मी स्वतः 13 पैशातून खरेदी करून या गटाला पुरवण्याचा त्यांना मानस बोलून दाखवला. स्वप्नीलचा हा निर्णय ऐकून गटातले सदस्य गहिवरून गेले. हे ऐकून सर्व गटाचे सभासद चकित झाले. कारण सभासदांच्या मनात जी कुटुंबाची भावना त्या ठिकाणी केशदान करताना होती, तीच भावना आज या ठिकाणी स्वप्नीलच्या मनात सुद्धा दिसून आली. आणि आज संपूर्ण गट हा एक कुटुंब झाल्याचा एक भावना आमच्या मनात त्या ठिकाणी आली आणि सर्वांनी अत्यंत आनंदानं स्वप्नीलचं स्वागतसुद्धा केलं आणि त्याचं कौतुकसुद्धा केलं. मग सगळ्यांनी एरजी करत शेतात स्वप्नीलने दिलेले चिकट सापळे तसेच कामगंध सापळे लावले आणि स्वप्नीलच्या वडिलांना एक अनोखी श्रद्धांजली वाहिली. त्या ठिकाणी जेव्हा स्वप्नीलचे वडील कुठून तरी आपल्याला बघतील
तर त्यांना सुद्धा एक कुठेतरी आत्म्याला त्यांच्या शांती मिळेल की आज आपल्या मुलांना कुठे काहीतरी मोठं चांगलं काम केलं आहे. ज्या ज्या वेळेला त्या चिकट सापळ्याकडे पाहतात, कामगंध सापळ्याकडे पाहतात, त्यांना असं वाटतं की माझी श्रद्धांजली एक चांगल्या पद्धतीने त्यांना पोहोचलेली आहे आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असं प्रत्येक वेळी त्यांना रोज शिवारात गेल्यानंतर वाटत असते. माणुसकीची वाट धरत शेतकरी गटाची खरी व्याख्या आज विजयपत गटाने अख्ख्या महाराष्ट्रासमोर मांडली आहे. असं म्हणतात की वडील गेल्यानंतर डोक्यावरचं छत्र हरवतं, पण इथे स्वप्नीलच्या डोक्यावर विजयपत शेतकरी गटाचं छत्र आयुष्यभर कायम राहणार आहे. आणि खरं सांगू का की कधी कधी काही गोष्टी तुम्हाला काहीतरी शिकवून जातात. एखाद्या माणसाचं किंवा एखाद्या गटाचं जे वागणं असतं ते वागणं तुमच्यातल्या चुका दुरुस्त करण्यासाठी उपयोगी पडतं. हा कार्यक्रम करताना मी आज सांगतोय मनापासून की या सगळ्या कहाण्या वाचत असताना, याच्याविषयी बोलत असताना मला माझ्या आयुष्यात खूप बळ मिळतं. तर आपल्या सवंगड्याच्या पाठीमागे ठामपणे उभ्या असलेल्या या प्रत्येक गटातील प्रत्येक सदस्याला माझी कडकडून मिठी. आता आपण जाऊया विदर्भात आणि पाहूया एक फ्लॅशबॅकवाली खास कहाणी. बदलाच्या या महागाथेची सुरुवात होतीये मागच्या वर्षी 2022 पासून. चिखलदऱ्यातल्या कुलंगणा बुद्रुक गावात मागच्या साली गटशेतीच्या मैदानातले एकमेव लढवय्ये होते चंद्रभाऊ. चंद्रभाऊंनी प्रयत्न करूनही मागच्या वर्षी गावातला एकही शेतकरी पारंपरिक शेतीत बदल करायला तयार तर झाला नाहीच, उलट सर्वजण चंद्रभाऊंवर टीका करू लागले. मूर्खपणा म्हणजे पूर्ण मूर्खपणा, मूर्खच म्हणू मी त्याने. आमची जुनी पद्धत म्हणजे आणलं बी आणि टरं ठरं दिलं बिरून. आता यानं म्हटलं नवीन नवीन पद्धत कळू लागलं. या बाकी लोकांना ऐकलं नाही आहे ते मी स्वतःच करत गेलो. मग म्हटलं तुम्ही करा नको करा, मला आपल्याला करायचंच आहे. आपलं एकतं उत्पन्न कमी होईल ना तर वाढेल. चंद्रभाऊ एकटेच आपल्या या नव्या वाटेवर हिमतीने चालत राहिले. एकूण एक तंत्रशुद्ध SOPs पालन करत चंद्रभाऊ पुढे पुढे जात राहिले आणि जेव्हा हंगाम सरला तेव्हा मात्र टीका करणाऱ्या सगळ्यांचीच बोटं तोंडात गेली. चिखलदरा तालुक्यामध्ये चढ उताराची जमीन असल्यामुळे ते पूर्ण ॲव्हरेज 4 क्विंटलच्या वर सोयाबीन जिथं जात नाही तिथं यांनी डायरेक्ट तिप्पट सोयाबीन म्हणजे एकरी 12 क्विंटलपर्यंत सोयाबीन घेतलं आणि हे विक्रमी उत्पादन होतं. आणि मग यंदा 2023 जेव्हा पुन्हा एकदा फार्मर कप स्पर्धा आली तेव्हा जादूच झाली. गाव बदल स्वीकारायला पूर्णपणे तयार झालं. प्रत्येकाला चंद्रभाऊंसारखी तंत्रशुद्ध शेती आता करायची होती. आपण काहीतरी मॅटासारखं समजू द्यायला पण खरोखर मॅट आपण आहो याच्यासारखं करायला पाहिजे. मग मला तुमच्यासोबत जुळायचं आहे म्हटलं तुमच्यासारखंच करायचं आहे. आता शिया देणं बंद झालं त्याने, आता त्याला मी हिरो समजायला लागलो. मागच्या वर्षी काय झालं होतं की आम्ही जेव्हा जायचो गावात मिटिंगला तेव्हा चंद्रभू सगळ्यांना बोलायचे पण सगळेजण टाळाटाळ करायचे, कोणी यायचंच नाही. पण आज अशी परिस्थिती आहे आम्ही जायच्या अगोदर सगळे गावकरी बसलेले असतात, तयार असतात सर्व. हे खूप मोठं परिवर्तन झालं. यंदा गावात गट तयार झालाय आणि पारंपरिक शेतीत बदल करत तंत्रशुद्ध SOPs युक्त शेतीचा सगळ्यांनी खुल्या दिलानं स्वीकार केलाय. या वर्षी आपल्याला नाही चंद्रभू सोबतच करायचं आहे असं मग सर्व गट आमच्या सोबत जुळला. आणि आता यावर सुरुवातपासून तर आतापर्यंत पूर्ण SOP आम्ही सोबत केले. आम्ही जे इर्जिक पद्धतीचे कामं होते तेही सोबत केले. त्याच्यानंतर जे शेतीशाळा आहे, शेतीशाळा प्रत्येक शुक्रवारी आम्ही सोबत जॉईन करतो पूर्ण गट. नव्या पद्धतीच्या शेतीचे परिणाम लगेचच दिसून आलेत. त्याच्यात फायदा आहे ना. बाकी नाही सोयाबीन पेरले म्हणजे उणारणी केली जोडीवर पेरलं त्याचा सोयाबीनची आमची सोयाबीनाची फरकच पडली. कशी फरकात पडतो तुम्हाला सांगतो मी. त्याच्या सोयाबीन एकच काढी आहे आणि आमचा टोपण पद्धतीचा सोयाबीन आहे. आमच्याला असं फरदे फुटलं, फांद्या फुटल्या, इथून फांदी इथून फांदी इथून फांदी इथून फांदी असं सारा सोयाबीनला आमच्या असं फांद्या फुटलेल्या आहे. इतकंच नाही तर संकटाच्या काळात एकत्र येण्याचं काय महत्त्व असतं ही गोष्टही आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनावर पक्की कोरली गेली आहे. काल संध्याकाळची गोष्ट, संध्याकाळी आपल्या वावरात मक्कामध्ये डुकरं घुसले, रान डुकरं. रात्रीत जाऊन डुकरं 10 वाजता रात्री डुकरं वावरच्या बाहेर काढले. आम्ही एकटा राहिलो होतं तर माझ्या डुकरं निघाले असते का? नाही निघाले असते. पण गट होता तर ते डुकरं बाहेर काढले आम्ही काल. ही कहाणी फक्त कुलंगणा बुद्रुक गावापुरतीच आता मर्यादित राहिली नाहीये. मागच्या वर्षी तुफान आलं या कार्यक्रमात चंद्रभाऊंच्या कार्याला जी प्रसिद्धी मिळाली त्यामुळे त्यांचं कार्य सर्व दूर पसरलं आणि अख्ख्या चिखलदरा तालुक्यासाठी चंद्रभाऊ हिरो ठरले. जेव्हा चंद्रभाऊची आम्ही फिल्म दाखवली तेव्हा तर मग त्यांना 100% विश्वास पटला की नाही
चंद्रभाऊ करू शकते, आपल्या एरियातला माणूस करू शकते, आता आपण कोण नाही करू शकत. चंद्रभाऊ हा आमच्या विभागाचा आमच्या भागाचा माणूस आहे आणि जे आम्हाला प्रॉब्लेम येतात सेम त्यांच्यासोबत तेच प्रॉब्लेम आहे, म्हणून आम्हाला चंद्रभाऊचं जे कार्य आहे हे खूप मोठं वाटलं. चंद्रभावाच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही चालू इच्छितो. एका एकट्या माणसानं हिंमत दाखवत बदल स्वीकारल्यानं आज अख्ख्या तालुक्यात बदलाचं वारं वाहू लागलंय. मागच्या वर्षी चंद्रभू हे एकटेच हिरो होते, आता त्या गावामध्ये 11 हिरो तयार झाले आणि ते म्हणतात ना वाढल्याने वाढत जाते, तसं आता एकाचे 11 झाले, आता 11 हजारो व्हायला वेळ लागणार नाही असं आता आम्हाला वाटते आणि नक्कीच तालुक्यामध्ये मोठं परिवर्तन आता घडणार आहे. वा वा लय भारी, म्हणजे देर आहे पर दुरुस्त आहे. अखेर मागल्या वर्षी चंद्रभाऊ लोकांना इतक्या पोट तिडकीने सांगत होते ते एका वर्षाने का होईना, पण अखेर लोकांना पटलं. हां हे महत्त्वाचं आहे, म्हणजे बदल स्वीकारायला अखेर गावकरी तयार झाले, यासाठी आधी या गावकरी मित्रांचं अभिनंदन आणि भविष्यासाठी या गटाला हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या गावात असं त्यांच्यासाठी एक डायलॉग झालेला होता की अनिल भाऊ जर गावात आले तर अर्ध गाव गावात आलं. नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात तुफान आलाया. फार्मर कप मुळे बदलाचं एक वारं वाहू लागलंय, एक तुफान उठलंय आणि हे तुफान शेतीत आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. याने फक्त शेतीच बदलते असं नाहीये तर माणसंही बदलत आहेत. बघूया. वैजापूर तालुक्यातील बळहे गावात मागच्या वर्षी 2022 मध्ये फार्मर कपचं वारं वाहू लागलं आणि गावातील साई कापूस शेतकरी गटाने तालुक्यात अव्वल नंबर कमावला. तालुका स्तरीय विजेता गट आहे साई शेतकरी गट, गाव बळहे गाव. आणि मग यंदा 2023 मध्ये जेव्हा पुन्हा एकदा फार्मर कप आला तेव्हा बदलाच्या या प्रवाहात सामील व्हायला गाव खऱ्या अर्थानं तयार झालं. वातावरण गावामध्ये एक निर्माण झालं की गटात एकत्रित आल्यामुळे काहीतरी बदल होतोय. मागच्या वर्षी तरी 2 गट झाले पण यावर्षी आम्ही 5 गट स्थापन केले. गावात यंदा सर्वात मोठा बदल जर कोणामध्ये झाला असेल तर तो झालाय गावातीलच एक शेतकरी अनिल भाऊंमध्ये. अनिल भाऊ सूर्यवंशी म्हटल्यानंतर जो व्यक्ती शेत गोठा आणि घर यातच गुंतलेला माणूस कधी गावात दर्शनासाठी देवळामध्ये येणार नाही, कोणाशी 2 शब्द बोलणार नाही. अनिल भोजारी म्हणलं तर हसायला येतं, ती व्यक्ती कधी घरात नाही, कधी रोडवर नाही, कधी मंदिरात नाही, कधी कुठं जात नव्हती, म्हणजे अशी एक व्यक्ती सगळ्यांना त्यांचं वेगळंच वाटतं. आमच्या गावात असं त्यांच्यासाठी एक डायलॉग झालेला होता की अनिल भाऊ जर गावात आले तर अर्ध गाव गावात आलं. असे नेहमी आपल्याच कोशात असणारे अनिल भाऊ यंदा गटात सामील झाले आणि पूर्णपणे बदलून गेले. फार्मर कप मध्ये आल्यामुळे ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊ लागले. गावातच नाही तर तालुक्याबाहेर जाऊन सुद्धा पाहुण्या रावळांना असं गट स्थापन करा किंवा गट शेतीचं महत्व सांगू लागले. त्यांच्यामध्ये इतका काही वेगळाच बदल झाला म्हणजे आम्हाला आणखी ते समजून सांगता. 7:30 वाजले बरं का आपल्याला मीटिंग चालू झाली, आपल्याला हे प्रश्न विचारायचे, आपल्याला ते विचारायचे. एक नंबर त्यांचा प्रश्नाचा प्रश्न पहिला असतो त्यांचा, पहिले लगेच हजर होतात ते शेती शाळेला आणि आम्हाला पण सांगतात. आमच्या जे खांद्यावरचं होतं ते अर्ध वजन सगळं वजन त्यांनी काढून गेलेलं आहे, म्हणजे इतकं काम आम्हाला स्पिरिट द्यायचं काम अनिल भाऊ करते. गटाच्या कामात रममाण झालेल्या अनिल भाऊंनी गटासाठी नैसर्गिक कीड नियंत्रणाचा एक जालिम उपाय असलेला ट्रायको कार्ड मिळवण्यासाठी तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ट्रायको कार्डची आम्हाला याच्या शेती शाळेमधून माहिती भेटली आणि अनिल भाऊचं सतत चालू राहायचं. दरवर्षी आपल्याकडे 2 वेशने झाल्या का नंतर बोंडाळा येते, मग आपल्याला ट्रायको कार्ड कोणत्या परिस्थितीमध्ये आणायचे मनावर बिंबलं होतं. आपण ट्रायको कार्ड हे कुठे मिळतील आणि ते जिल्ह्यामध्ये जवळपास कोणी आणलेलं नाही, आम्ही वेगळं करायचं असं प्रति बिंबवलं, त्याचा शोध घेतला. त्याची चौकशी केली असता आम्हाला इथं जवळपास कुठं मिळाले नाही. ते इथून 243 किलोमीटर बाईकवर जाऊन त्यांनी ते ट्रायको कार्ड आणले. म्हटलं आम्हाला लावायचं काही माहीत नाही, ते स्वतः येऊन शेतामध्ये त्यांनी आम्हाला कशी कशी स्टेप बाय स्टेप कसं लावायचं ते लावून दिलं आणि त्यांनी पैशाचा विचार न करता आम्हाला त्याचं म्हणजे वेळेवर आम्हाला आमच्या किडीचं नियंत्रण करण्यासाठी त्या ट्रायकोडरमध्ये लावून दिलं. अशा प्रकारे बळहे गावातल्या शेतीच्या बदलाची धुरा आज अनिल भाऊ वाहत आहेत. एकमेकांचा हात हातात धरत बळहे गावातील सर्व शेतकरी गट समृद्धीच्या मार्गावर वेगानं पुढे पुढे जात आहेत. जे काही सर्व गट एकत्रित येऊन काम करत आहे, महिला गट खुरपणीसाठी मदत करत आहे, पुरुष गट वखरणीसाठी मदत करत आहे, ज्यांच्याकडे साधनच नाही, बैल जोड नाही किंवा अथवा शेती अवजारे नाही, तर ते फवारण्यासाठी मदत करतात. म्हणजे खूप हेळमेळीचं वातावरण तयार झालेलं आहे, आनंदाचा आणि दिवस कुठं जातो ते पण समजत नाही.
वाह मस्त. म्हणजे बघा, एक घटना, एक चळवळ माणसाच्या आयुष्यात किती मोठा आमूलाग्र बदल घडवून आणू शकते आणि एक माणूस इतरांच्या आयुष्यात काय बदल घडवू शकतो. चला आता पाहूया फार्मर कपच्या झटपट बातम्या. वरुड तालुक्यातील सावंगा गावच्या चार चौघी कापूस महिला शेतकरी गटाने महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने 2 ऑक्टोबर रोजी केलं अनोख्या शेतकरी सन्मान रॅलीचं आयोजन. या रॅलीमध्ये बैलगाड्यांवर दशपर्णी अर्क, निमार्क, BBF यंत्र अशा अनेक तंत्रशुद्ध शेती पद्धतींची माहिती सांगणारे पोस्टर्स लावण्यात आले. चौकाचौकात या रॅलीची चांगलीच चर्चा रंगली. 7 ऑक्टोबर या जागतिक कापूस दिनाच्या निमित्ताने वरुड तालुक्यातील परिश्रम शेतकरी गटाने चक्क कापसाचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसासाठी आजूबाजूच्या गावातल्या शेतकऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आलं. यासाठी आकर्षक पत्रिका, फुग्यांची सजावट, शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं आणि छान शेतीच्या गप्पा गोष्टी करून मस्त केक कापून हे सेलिब्रेशन पूर्ण झालं. बार्शी टाकळी इथल्या उन्नती महिला शेतकरी गट आणि समृद्धी महिला शेतकरी गटांनी मौजे महागाव शिवारात नाल्यावरती वनराई बंधाऱ्याची उभारणी केली. श्रमदानातून उभारण्यात आलेला हा बंधारा गावाच्या पाणी पातळी वाढीसाठी वरदान ठरणार आहे. फुलंब्री तालुक्यातील शहापूर चिंचोली नकीब या परिसरातील डोंगरावरील पाण्याचा झरा हा गाळाने पूर्णपणे भरला होता. आत्मविश्वास कापूस गटाने गांधी जयंतीचं औचित्य साधत श्रमदान करून हा झरा गाळमुक्त केला. तासगावमधील तुर्ची या गावात सिद्धेश्वर शाळेतील इयत्ता 8वीच्या 60 ते 70 विद्यार्थ्यांनी भाग्योदय शेतकरी गटाच्या मक्याच्या शेताला भेट दिली. या भेटीची चर्चा गावात झाल्यानंतर आजूबाजूच्या गावातल्या शाळेतले विद्यार्थीही शेताला भेट देण्यासाठी येत आहेत. शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी मनसोक्त संवाद रंगतोय. आटपाडी तालुक्यातील सुखदेव सेंद्रिय शेतकरी गटाने हिवतड गावच्या ग्रामपंचायतीच्या चौकात विषमुक्त भाजी मंडई उभी केली आहे. भाजी मंडईच्या पहिल्याच दिवशी 250 किलो विषमुक्त भाजीपाल्याची अवघ्या तासाभरात संपूर्णपणे विक्री झाली. या शेतकऱ्यांवर गावकरी भलतेच खुश आहेत. वा जबरदस्त दोस्तो, शेतीमध्ये, माणसांमध्ये, गावांमध्ये, समाजामध्ये हे जे बदलाचं तुफान उठलेलं आहे ते काही आता थांबायचं नाही, कारण फार्मर कपच्या लोक चळवळीचं एक भक्कम पाठबळ त्याला लाभलेलं आहे. आपण मात्र तूर्तास 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 म्हणजे आत्ता, तूर्तास म्हणजे आत्ता मराठी भाषेत शब्द येत असतात तूर्तास. तर तूर्तास आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात अनेक नव्या तूर्तास आपल्या तुफानी गोष्टी घेऊन. तोपर्यंत तूर्तास कळावे, लोभ असावा, तूर्तास आलाय, तुफान आलं काय होतं मला शेवटी. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया, तूर्तास थांबतो.